असं का करेल तो? तिथे सावनी, आदित्य, घरचे पाहुणे सगळेच असणार आहेत, मग तो तुला का बोलवेल? कारण मला बोलवलं की तो काहीतरी प्लॅन करणार. मी सावनीला असं बसवणार की मी त्याला बोलवलं आणि लग्नाला येऊ दिलं नाही. मी या कारणाने तो ते लग्न मोडणार. मी काय, सावनीने माझ्यासोबत त्याला रूम मध्ये असं पाहिल्यानंतर ती स्वतःच लग्न मोडेल. पण मुळात तुला तिथे जायची गरजच नाहीये, तू नाही सांगूच शकतेस ना, सांगून टाक मग. नाही, मी असं नाही करू शकत. मी जर असं केलं तर तो माझा जीव घेईल. असा बरा जीव घेईल तुझा? चल माझ्या बरोबर पोलीस स्टेशनला कंप्लेंट करूया, चल. नाही नाही नाही, मी पोलीस स्टेशनला नाही येऊ शकत. का? पुरावा. कारण हर्षचा प्लॅनच असा आहे की त्याच्या विरोधात माझ्याकडे काहीच पुरावा नाहीये. हो, पण तुझ्या बाबतीत तो जे काही वागलाय त्याची तर तक्रार करू शकतेस ना. आज कायदा आहे बायकांच्या बाजूने, असं वागणाऱ्यांना कठोर शिक्षा होऊ शकते. चल कंप्लेंट कर, पोलीस देतील त्याला शिक्षा आणि तुलाही या घाणेरड्या प्रसंगापासून लांब राहता येईल, तोंड द्यावं लागणारच नाही. नाही मॅम, मला खूप भीती वाटते. हर्षवर्धन खूप स्ट्रॉंग माणूस आहे, त्याच्या विरोधात काही पुरावा नसेल तर तो स्वतःला आरामात सोडवू शकतो. सो बेसिकली मी काही सांगितलं तरी तुला ऐकायचं नाहीये, तुला ते पटलं तरी पण तुझं म्हणणं आहे तू त्यातलं काहीच करू शकत नाहीस, मग तू मला बोलवलंस कशाला इथे? डायरेक्ट सावनीकडेच जायचंस. नाही नाही, त्यांचा हर्ष सोडून कोणावर विश्वास बसतो का? त्या दिवशी पण तुम्ही हर्षवर्धन आणि मला एकत्र रूम मध्ये पाहिलं, काय झालं? शेवटी तुम्हीच खोटं ठरलात ना. त्याने तुमच्यावर विश्वास नाही ठेवला तर ते तुम्हाला चुकीचं समजू शकतात. तुमच्यावर विश्वास नाही ठेवू शकत तर मी तर त्यांच्यासाठी पूर्णपणे अनोळखी आहे, माझ्यावर का विश्वास ठेवतील? अरे देवा, हे काय वाढून ठेवलंय समोर. नाही, मी ऑलरेडी बरेच वेळा चुकीची ठरलो, आता मला मुळात यांच्या कुठल्या गोष्टीत पडायची इच्छाच नाही. काय करू? हिला स्पष्ट सांगूनच टाकावं, निदान खोट्या आशेवर तरी नाही राहणार. हो असंच करते. मला कळते तुझी बाजू, पण आय एम सॉरी, मी तुझी काहीच मदत नाही करू शकत. ऑलरेडी माझे हात खूप वेळा पोळले गेले त्या सगळ्या प्रकारात आणि आता मी ह्या सगळ्यापासून लांब राहायचं ठरवलं. नाही 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 नाही, प्लीज असं नका करू. हे बघा, तुमच्याशिवाय मला दुसरं कोणीच मदत नाही करू शकत. प्लीज असं नका करू, प्लीज प्लीज मला हेल्प करा प्लीज. याच्यात फक्त माझंच नाही तर सावनी आणि आदित्यचं पण खूप नुकसान होणार आहे. प्लीज 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 हेल्प करा मला प्लीज. निदान त्यांना कळू तरी द्यात की त्यांच्यासोबत एक माणूस इतका मोठा धोका करणार आहे. मला समजू द्यात की त्यांनी डोळे बंद करून ज्या माणसावर विश्वास ठेवलाय तो किती खालच्या पातळीचा आहे. प्लीज मॅम असं नका करू, प्लीज हेल्प करा मला प्लीज. मॅम प्लीज असं नका करू, प्लीज हेल्प करा मला मॅम, प्लीज ऐका ना मॅम, ऐका ना माझं मॅम.